नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला सालीवाली मुगाच्या डाळीची आमटी बनवून दाखवणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर अशी मुगाची डाळ असते बघा, हिरव्या मुगापासून बनवलेली डाळ असते। आता ही आपण ना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। चांगली डाळ धुवून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये बघा 1 ग्लास पाणी टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचे, एकदम थोडंसं तेल टाकायचं। आणि ही डाळ मी कुकरला 3 शिट्ट्या करून घेणार आहे मीडियम गॅसवर। डाळ बघा शिजवून घेतलेली आहे, अशा प्रकारे शिजवली बघा, एकदम अशी बघा शिजते। टोप गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि तेल चांगलं कडक गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, 1 छोटा चमचा जिरे मोहरी, जिरे जास्त आहे मोहरी कमी आहे, कढीपत्ता। आणि बघा ह्या अशा लसणाच्या पाकळ्या मी कुटून घेतलेल्या आहेत, त्यामुळे चव छान येते बघा। हे हलकंसं आपण याला परतून घेऊया की तो जे लसूण आपण जे टाकलं आहे ना तो थोडासा कलर चेंज झाला पाहिजे। लसणाचा कलर चेंज झालेला आहे, हा बघा मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा, कांदा बघा असा भाजून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये 2 चिमूट बघा हिंग पावडर, थोडीशी हळद टाकायची आहे बघा, हे छोटा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। हलकंसं परतून घेऊया आपण याला, हलकंसं परतून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये बघा हिरवी मिरची आणि लसूण आणि थोडंसं जिरं मी कुटून घेतलेलं आहे। तुम्ही तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या आणि 1 गड्डी लसूण आहे। आता ह्याला थोडंसं परतून घेऊया आपण, हिरवी मिरचीचे जे आपण टाकले होते कुटून ते परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हा 1 तांबट बघा मोठ्या आकाराचं बारीक कापून घ्यायचं एकदम, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे जे आपलं तांबट आहे ना ते सॉफ्ट होईल। चवीप्रमाणे टाकायचे आणि ह्याला चांगलं 1 मिनिटभर आपण परतून घेऊया, जेणेकरून आपलं हे टमाटर आहे ना सॉफ्ट होईल। टमाटर बघा आपलं सॉफ्ट झालेलं आहे। आता आपण यात डाळ टाकून घेऊया। डाळ बघा आहे, ह्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकायचे, तुम्हाला किती पाणी पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही टाकायचं आणि हे हलवून घ्यायचं चांगलं। डाळीत बघा हे पाणी टाकलेलं मी चांगलं मिक्स करून घेतले, थोडंसं फिरक्यानं गोठायचं। डाळ बघा चांगली मी घोटून घेतलेली आहे, जास्त प्रमाणात पण असं ही करायची नाही, अशी असावी म्हणून थोडीशीच घोटलेली आहे। आता पाणी तुमच्याप्रमाणे टाकायचं, तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं। आता ह्याच्यामध्ये ही जी आपण डाळ घोटलेली आहे ते टाकून घेऊया। डाळ बघा आपली अशा पद्धतीत झालेली आहे। आता अजून थोडंसं पाणी आपण टाकूया, ज्या टोपामध्ये आपण डाळ जी शिजवली होती घोटली होती त्यातच पाणी मी बघा टाकून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि डाळ चांगली आपण उकळून देऊया। तुम्हाला किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे करायची, डाळ 1 नंबर चवीला लागते, तुम्ही करून बघा मस्त अशी होते। आता ही आपण 1 उकळी करून घेऊया। डाळ बघा चांगली उकळलेली आहे, बघा किती छान अशी झालेली आहे, चवीला 1 नंबर लागते। आता तुम्हाला अजून एक आयडिया सांगते, ह्या सालीवाली मुगाची डाळ आहे ही, तर ह्याच्यामध्ये तुम्ही 1 छोटा चमचा जरी तुरीची डाळ टाकली किंवा मसूरची डाळ टाकली तरी चालेल, पण करून बघा तुम्ही एकदम मस्त चव येईल आणि काहीतरी वेगळं तुम्हाला असं खायला वाटेल। आणि अशा पद्धतीत करायची ही जर रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।